हॅलो. तुझ्या मॉमची शंभरी भरली असं समज यश. मी तिला कुठल्याही परिस्थितीत जिवंत सोडणार नाही. कोर्टने आगे उसे आदेश भी दे दिए बेकसूर होने का, तरी मी तिला सोडणार नाही. मैं उसे भी तड़पा तड़पा के मारूंगा यश. तोंड सांभाळून बोला एसीपी विशाल मनोहर. माइंड युअर लँग्वेज. आणि असं काय केलं माझ्या मॉम्सनी? म्हणजे तुझ्या मॉम्सनी तुला सांगितलं नाही? अभिमन्यूला मारण्याचा प्रयत्न केला कल्याणीने आणि आता तो म्हणण्याच्या दारात उभा आहे. हे गोष्ट तुझ्यासाठी फारशी महत्वाची नाही आहे यश. व्हॉट? अभिमन्यू मरणाच्या दारात उभा आहे आणि तोही मॉम्समुळे? काय झालं यश? कोणाचा फोन होता? विशाल मनोहरांचा. त्यांनी तुला का फोन केला? काय सांगत काय होते? एक बॅड न्यूज अमृता. अभिमन्यूवर कोणीतरी जीवघेणा हल्ला केलाय. व्हॉट? आणि तितकीच एक शॉकिंग न्यूज आहे की विशाल मनोहरांना असं वाटतंय की ह्या मागे मॉमचा हात आहे. काहीतरीच काय, मम्मांचा काय संबंध? तेच सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही त्यांना आता फोनवर, पण तो माणूस माझा काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. मला असं वाटतं त्यांचा यावेळेसही गैरसमज झालाय. ही इज जस्ट प्रेजुडिस्ड अबाउट मॉम्स. आपण त्यांचा गैरसमज दूर करूया. आपण उद्याच भेटूया त्यांना. याचा अर्थ अभिमन्यू मेला नाहीये तर? मी माझं संपूर्ण रिव्हॉल्व्हर त्याच्या पोटात रिकाम केलं आणि तरीही तो जिवंत राहिला. तो जर यातून वाचला तर मी अडचणीत येऊ शकते. हो, ऑपरेशन तर आम्ही केलंय, पण त्याने जर पुढील 24 तास जर काढले तर आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो असं म्हणायला काहीच हरकत नाही. वो बच जाएगा ना डॉक्टर? बस यही प्रार्थना करेंगे. आम्ही तर प्रयत्न खूप केलाय, पण त्याचा जीवाचा धोका अजून टळलेला नाहीये. मी अभिमन्यूला बघू शकतो? माझा? विशाल मनोहरनी अमृताला फोन केला होता. तू अभिमन्यूला किडनॅप केलंयस असं स्वतः अभिमन्यूनी हल्ला होण्यापूर्वी सांगितलं त्यांना. काय? अरे पण मी कशाला किडनॅप करू त्याला? आणि कसं यश, मी लॉकअप मध्ये. हे मला मान्य आहे, पण अभिमन्यूचा आरोप खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी आधी तुला या आरोपातून मुक्त होऊन बाहेर यायला हवं. युअर राईट यश, आधी मला ह्या आरोपातून मुक्त व्हायला हवं आणि त्यासाठी तुला आनंदिताच्या मागण्या मान्य करायला हव्यात यश.